आजचा दिवस खूप स्पेशल आहे माहिती आहे ना तुला. आज वहिनींचा वाढदिवस आहे. वहिनी माप ओलांडून या घरात आल्या तेव्हापासून हा पहिलाच वाढदिवस असेल ज्या वाढदिवसाला तू नाही. हरकत नाही, मी तुझी कमतरता अजिबात भासू देणार नाही त्यांना. तू जे जे काही केलंस ना त्यांच्यासाठी ते सगळं करीन मी त्यांच्यासाठी. हो करीन मी त्यांना विश. डोंट वरी. शपथ. ठीक आहे, मी एकटीच जाऊन आईला हॅपी बर्थडे विश करून येते. मग तुम्ही घेऊन या तुमचे शिळे चेहरे. मी जाते, मी एकटीच करते आईला विश. त्या दोघी मुली नाही करणार. नाही नाही नक्की आम्हाला यायचंय. जवान सावधान विश्राम. टार्गेट आई की खोली चलो. वन मिनिट कमांडर. आई आता किचन मध्ये असेल 100%. ओके मतीनो जवान किचन की तरफ मुड़ेगा. किचन की तरफ मोड़. छोटा जवान चलते चलते आगे बढ़ेगा. चल बड़ा जवान चल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर तुला प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मला खूप आवडलं असतं, पण असो प्रत्यक्ष भेट झाली नाही म्हणून शुभेच्छांमधला ओलावा कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. सरिता, या घरासाठी तू खूप महत्त्वाची आहेस. तुझ्याकडे फक्त समीरा स्वानंदीच नाही पण या अख्ख्या घराचं मातृत्व आहे. आजपर्यंत हे घर तू ज्या पद्धतीने सांभाळलंस ते पाहता आज मलाही लहान होऊन तुझ्या पायाला हात लावावा असं वाटतो. पण ते तुला आवडणार नाही आहे मला माहिती आहे. आणि आजच्या दिवशी तुला आवडणार नाही असं काहीही करायला मलाही आवडणार नाही. अजून 100 वर्ष या घराला सांभाळायचं आहे तुला. त्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद. थँक्स लता. हॅपी बर्थडे. आई किती वर्षांची झालीस तू? कसली बावळट आहेस. एका मुलीला असं वय विचारायचं नसतं. एक मुलगी असून तुला कळत नाही. तू बावळट आहेस. आपल्या आपल्या चालतो. ओके गाणी. बरं मला सांगा आजचा प्रोग्राम काय? काय प्रोग्राम कसला? हे काय वय आहे का आता वाढदिवस साजरा करण्याचं? उलट या वाढत्या वयात अशी सेलिब्रेशनचं मस्ट असतात. कारण याच वयात तर आपल्याला आनंदाची सगळ्यात जास्त गरज असते ना. माणसं हवी अशी वाटतात, त्यांचा सहवास हवा असा वाटतो. कुठली तरी व्यक्ती आपल्यासाठी त्याच्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढते हे फिलिंगच किती महत्त्वाचं असतं आपल्यासाठी. म्हणून अशी सेलिब्रेशन हवीच होईल की नाही? पण मला सांगा अभय भाऊजींनी विश केलं की नाही? लाजताय काय? कसं विश केलं त्याने विचारलं? विश केलं की नाही ते विचारलं. नाही माझी खात्री आहे की त्यांनी त्यांच्याकडून काहीतरी प्रोग्राम नक्कीच ठरवला असेल की नाही. कसुरी नको ना. राहू दे ना काकू. हो तिला सांगून विचारून काहीही होणार नाहीये. त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आपणच ठरवूया. म्हणजे केक म्युझिक. आई आम्ही दोघी आज बाबांना सुट्टी घ्यायला सांगू ऑफिसला. बाबांना कोणी काही सांगणार नाही. हा ते महत्त्वाच्या कामाला बाहेर निघाले, जाऊ देत त्यांना. बर मग संध्याकाळी जरा लवकर या असं तरी सांगतो. हा नाही या शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला? नाही म्हणजे नाही. उगाच बाबांना आता अडवू नका तुम्ही, त्यांना अपराधी वाटेल.
घरातून पाय निघणार नाही त्यांचं आणि मग कामही होणार नाहीत आणि माझ्यामुळे कोणाची कामं न झालेली मला नाही आवडत. कळत? ए चला आता तोंड पाडून बसू नका, दात घासून या, दूध प्यायचं ना. हा चला आपण आल्यानंतर प्रोग्राम ठरूया. काय पण काय एवढ्या शिमाळी शिमाळी दोघी तयार एकदम या बात क्या का बाबा? आज आजपासून आम्ही असं ठरवलंय की तुम्ही म्हणता ना की लवकर उठा, स्कॉलरशिपचा अभ्यास करा, तसं आता आम्ही करणार. जरा चिमटा काढ म्हणा. अरे पण चांगलं आहे की बाबांचं असं ऐकलं ना भलं होईल तुमचं. किती वेळा सांगितलं मी तुला बाहेर जाणाऱ्या माणसाला कुठे जातोय असं विचारू नये, होणार काम होत नाही ना मग. सॉरी पुढच्या नाही विचारणार पण संध्याकाळी कधी येणार ते तरी सांग. संध्याकाळी आता अगं मी चाललोय पुण्याला, आता काम कधी होईल त्याच्यावरती अवलंबून आहे. पण ही अशी पोलिसांसारखी उलट तपासणी का घेते माझी काय? हो आम्ही म्हणजे सहजच विचारतो, काही स्पेशल नाही, सहज. नक्की? हो. काय तुमच्या दोघींच चाललेलं असतं देवाल ठोक. चला 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 मला उशीर होतो. काय ग स्वानंदी सारखी सारखी काय मला गप्प करत असतेस? अगं गप्प करत असते म्हणजे काय, आईने काय सांगितलं होतं की माझा वाढदिवस आहे असं कोणालाही सांगायचं नाही. तरी तुला एकदा सांगून काही कळतच नाही ना बावळट. तू डंबो. तू आता डंबो. तू बावळट. मी बावळट नाही. काही बोलणार नाही आहेत का? काय बोल. माझा वाढदिवस यांच्या लक्षात नाही चालला शेवट कळलं मला. मग अशी मी विचारलं ना तुम्हाला भाऊजींनी विश केलं की नाही, तेव्हा ज्याप्रमाणे रिॲक्ट झाला त्याच्यावरूनच कळलं मला. ऍक्च्युली मलाही आश्चर्य वाटलं कसं काय विसरलं ते वाढदिवस तुमचा. पण नाही मला फारसं नवल नाही वाटलं कारण गेल्या काही दिवसांमध्ये खूप बदल झालाय त्यांच्यात आणि तो बदल जर बघितला तर त्यांचं असं वागणं काही विचित्र नाही वाटत. बदल म्हणजे? कस्तुरी मध्यंतरीच्या काळात आपल्याकडे खूप पैसे नव्हते पण त्या परिस्थितीत सुद्धा आपल्या एकमेकांवरचं प्रेम, आपले संस्कार, मूल्य या सगळ्याची श्रीमंती होती. पण त्या श्रीमंतीने त्या वाईट काळात आपल्याला हात नाही दिला. आपल्याकडे सहानुभूतीने बघणाऱ्या हिणकस नजरांचा खूप त्रास व्हायचा आणि आता यांनी असं ठरवलंय की खूप पैसा मिळवायचा आणि त्या हिणकस नजरांना सडेतोड उत्तर द्यायचं. पण हे सगळं करताना त्यांच्या लक्षातच येत नाहीये की त्यांचा सहवास नाही लाभत आहे आम्हाला. त्याला पारखे होतोय आम्ही आणि पैशापेक्षा सुद्धा त्यांच्या दोन प्रेमाच्या शब्दांची आम्हाला जास्त गरज आहे हे नाहीच कळत. मी आठवण करून देऊ का भाऊजींना की तुमचा आज वाट? नको ग कस्तुरी, आठवणच करून द्यायची असती तर मी नसती का दिली. त्यांनी मला विश केलं नाही म्हणून त्यांचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय असं नाही वाटत आहे मला. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ना की इतकी वर्ष जो दिवस त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा होता तो आता इतर 364 दिवसांसारखा सामान्य झालाय. खूप बदलले ते. सरिता आले आले. चहा बघा जरा. Thank you.
सरिता चला 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 मी निघालो आता. निघालात पण? हो हो. काय जेवढ्या लवकर निघेन तेवढ्या लवकर पोहोचेन ना. 9:30 ची अपॉइंटमेंट आहे आणि ट्रॅफिक सुद्धा कमी असेल. स्वानंदी साखर घेऊन सर. हळू हा वर्णी पाडशील नाही तर. चलो. अहो पण दादा सुद्धा तिकडेच आहेत ना. हो मला माहिती आहे. हो मग येताना जरा त्यांनाही घेऊन या जमलं तर. सरिता हे नाही जमणार मला. अगं दादा राहणार आहे तिथे आणि मला आज रात्री तिकडे राहणं नाही जमणार. मला उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये यायचं ना. चल निघू बाय. हां नाही मी एक काम करतो. मी निघताना दादाला फोन करतो. तो जर असेल तर मी त्याला येताना घेऊन येईन. ठीक आहे चला बाय. साखर 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 राहिली साखर राहिली. जपून जा. टाटा टाटा बाय. हे काय बाबा आईच्या बर्थडेबद्दल काहीच नाही बोलले. विसरलं वाटतं. अगं विसरलं नसेल. तुम्ही मागच्या वेळी सगळ्यांनी माझी गंमत केली होती बघ माझ्या बर्थडेला. तसंच ते गंमत करत असणार. अगं पण या गमतीच्या मध्ये आपलं प्लॅनिंग त्यांना सांगायचं राहिलं ना मग ते कधी येणार आणि काय. हे बघ ना बाबा संध्याकाळी आले ना की आपण त्यांना रात्री ते जेवणाच्या पार्टीला घेऊन जाऊया. जरा उकळूया त्यांच्याकडनं मस्त. आणि साड्या पण चालतील नाही का आईला 2-3 आणि आईस्क्रीम पार्टी. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं बाबा लवकर येणार नाही त्यांना उशीर होणार आहे यायला. सांगितलं होतं की नाही. मग का उगा जागत बसताय. जा झोपायला जा. आई असं काय ग करतात आता. किती उशीर केला त्यांनी. आम्ही किती काय काय प्लॅनिंग केलेलं. केक कापायचा म्युझिक पार्टी करायची सगळं फ्लॉप गेलं. किमान आपण बाहेर जेवायला तर जायला हवं होतं. जाऊ आज नाही झालो उद्या जाऊ ना परवा जाऊ. आहेत ना दिवस आपल्याकडे. बाबा कुठे पळून जातात का. आणि आज कस्तुरी काकूनी आम्रखंड केलं होतं की नाही. मग तुम्ही इतकं छान विश केलं मला. झालं की वाढदिवस साजरा आणि काय करायचंय. पण नाही आता पण नाही बिण नाही. डोळे पेंगुळलेत नुसते. ताटकळत बसू नका. जा झोपा जा. छान आहे आज ना. जा पटकन. जेवण घेता ना आणि आराम करा. आता जाऊन नको बाब. थोडा वेळ वाट बघूया ना. अजून दिवस संपायला थोडा वेळ आहे बाकी. कदाचित ह्या वेळामध्ये आपल्याला हवं तसं घडेलही. आणि नाहीच घडलं तर नेहमीप्रमाणे मनाविरुद्ध जगत राहायचं. सवयच झाली आता. हॅलो. हॅलो भाऊजी कस्तुरी बोलते मी. कस्तुरी हां बोल काय ग. भाऊजी तुम्ही घरी कधीपर्यंत पोहोचाल. मी अगं माझी मीटिंग आत्ता संपली आहे. मी निघतोय थोड्या वेळात. का ग काही प्रॉब्लेम आहे का. भाऊजी तुमच्या खरंच काही लक्षात नाही आहे का. लक्षात माझ्या काय झालंय. भाऊजी वहिनींचा वाढदिवस आहे आज. अरे देवा मी विसरलो साफ विसरलो. आता कत्तल आहे. हे बघा भाऊजी तुम्ही ना लवकरात लवकर इथे येण्याचा प्रयत्न करा. कारण वहिनीला वेडावल्यासारखी तुमची वाट बघताय तो. अरे बापरे. नाही 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 कसुरी हे बघ मी पोचतो लवकरात लवकर. पण तू जरा खिंड लढवत ठेव. हे बघ तू तिला सांग किंवा. हे बघा भाऊजी मी त्यांना काही सांगणार नाही. तुम्ही इथे या आणि त्यांच्याशी बोला. कारण तुमच्या तोंडून ऐकण्याचं समाधान आहे त्यांना. आणि हां ऐका मी तुम्हाला फोन करून हे सगळं सांगितलंय. प्लीज त्यांना सांगू नका नाही तर त्यांना वाईट वाटेल उगाच. नाही 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 करू देणार. एनिवे कस्तुरी थँक्स. लवकर या तुम्ही प्लीज. हो
हॅपी बर्थडे डिअर सरिता. थँक्यू. 12 वाजायला 1 मिनिट बाकी आहे. अजून 1 मिनिट तुम्ही उशीर केला असतात ना तर खूपच रागवले असते मी तुमच्यावर. मी सुद्धा खूप काही मिस केलं असत. अजून 1 मिनिट उशीर झाला असता तर. सरिता, आय एम रिअली सॉरी. अगं, मी तुला आज विशच नाही केला. कामाच्या धवडघ्यात लक्षातच नाही राहिलं माझ्या. सरिता, मी खूप व्यवहारी झालोय का ग? राग आलाय माझा खूप. मला राग आलाच, पण वाईटही वाटलं. हा दिवस संपून गेल्यावर तुमच्या लक्षात आलं असतं तर तुम्हालाही त्रास झाला असता ना. इतकी हट झाल्यानंतर सुद्धा माझा विचार करतेस तू. तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार केलाय का कधी? अडकवून ठेवल्यात मला तुमच्या. दुष्ट आहात नुसते. ठीक आहे, आज तू करशील तो आरोप मान्य आहे मला. Many happy returns of the day. Thank you. एवढ्या रात्री हे एवढंच मिळालं मला. बास, हे एवढंच हवं होतं मला खरंच.